पैठण जायकवाडी धरणात पाण्याची आवक घटली असली तरी देखील धरणाची पाणी पातळी 10% पोहोचली आहे. नाशिक जिल्ह्यातील विविध धरणातून सोडण्यात आलेले पाणी रविवारी दुपारी जायकवाडीत दाखल होणार आहे. शनिवारी सायंकाळी 6 वाजेच्या अपडेटनुसार धरणामध्ये 3694 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. जायकवाडी धरणाच्या वरील धरणातून मोठ्या प्रमाणावरती विसर्ग सुरू आहे. दारणा धरण 19472, भावली 1821, कडवा 5298, भाम 5920, पालखेड 2345, नांदूर मधमेश्वर 18930, नागमठाण 6800 याप्रमाणे हा विसर्ग प्रवासात आहे. हे पाणी रविवारी दुपारपर्यंत जायकवाडी धरणात दाखल होईल असे जायकवाडी धरण शाखा अभियंता गणेश खराडकर यांनी सांगितले आहे. गौतम बनकर, MCN News, पैठण, छत्रपती संभाजीनगर.